पंढरपूर तालुक्यामध्ये मोठ्या चुरशीच्या ठरलेल्या सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज सकाळी 8 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून वाडीकुरोली येथील मतदान केंद्रावर सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी आपल्या कुटुंबासोबत आपला मतदानाचा हक्क बजावलाय. यावेळी आपण नेहमीप्रमाणे विरोधकांचे डिपॉझिट जप्त करू अशा पद्धतीचा विश्वास त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलाय. मतदानानंतर पहिली खरंच लोकशाही जी आहे ती जिवंत लोकशाही आहे, कारण लोकशाही पद्धतीने सहकार शिरोमणीची निवडणूक पार पाडलेली आहे. पण ही चुरशीची वगैरे असं काय म्हणता येणार नाही, कारण ही निवडणूक खऱ्या अर्थानं एकतर्फी आहे. कारण ज्या संस्था आदरणीय संस्थापक आदरणीय सहकार शिरोमणी आदरणीय वसंतदादा काळे यांनी जी संस्था उभा राहिली यांनी उभा केली आणि उभा केल्यानंतर आम्ही ती चालवण्याचा प्रयत्न आम्ही गेली 22-23 वर्षे सातत्य चांगल्या पद्धतीने ठेवलेला आहे. आणि त्याच्यामुळं आपल्या पंढरपूर तालुक्यात अतिरिक्त ऊसाचा प्रश्न असेल ह्या सगळ्या गोष्टी, त्याच्यामुळं पंढरपूर तालुक्यात जे सुजलाम सुफलाम जे चित्र दिसते आपल्याला, तर त्याच्यात सहकार शिरोमणी साखर कारखान्यात हा सिंहाचा वाटा आहे. त्याच्यामुळे सभासद एकतर्फी आमच्या बाजूने होता. निवडणुकीमध्ये प्रचाराचं पातळी त्या ठिकाणी खूप त्या ठिकाणी घसरली होती, आरोप प्रत्यारोप झाले आणि कारखान्याचं कार्यक्षेत्र हे 4 विधानसभा आणि 2 लोकसभेचं आहे. इथून पुढे त्याचा परिणाम कशा पद्धतीने होणार आहे, काय होत? खरं विरोधकांनी जी प्रचाराची पातळी खाली खालच्या दर्जापर्यंत नेली, खरं त्यांना एकतर सहकाराचा अनुभव नाही, कारण आतापर्यंत बघितलं आम्ही सहकारी संस्था उभा करताना आदरणीय तालुक्याचे भाग्यविधाते अवधूंबर अण्णा पाटील असतील, आदरणीय सहकार शिरोमणी दादा असतील, आदरणीय परिचारक साहेब असतील, भारतनाना भालके असतील, यशवंतभाऊ पाटील असतील, राजबापू पाटील असतील, ह्या लोकांनी खऱ्या अर्थानं सहकार संस्था उभा करून एक ग्रामीण भागातलं एक चांगल्या पद्धती चळवळ सहकारच्या माध्यमातून आणि ग्रामीण भागात चांगल्या पद्धतीचं जे वातावरण आहे ते सहकारच्या माध्यमातून चांगलं झालेलं आहे. आणि ती जीवन ठेवण्याची जबाबदारी आम्ही गेली 20-22 वर्ष कुठलेही राजकारण न आणता आम्ही ती सातत्यानं चांगल्या पद्धतीने ठेवलेलं आहे. पण विरोधकांनी जी एक वेगळ्या पद्धतीची वेगळ्या पद्धतीने अपप्रचार किंवा जी एवढी मोठी गर्दी उभा करायची ती बिगर सभासदांची गर्दी आणि खऱ्या अर्थानं ग्रामीण भागात हे चित्र आम्हाला ह्यावेळेस काय बरोबर वाटलं नाही, कारण सहकारामध्ये असं कधीच झालेलं नाही जे आज चित्र आम्ही ह्या निवडणुकीच्या माध्यमातून बघतोय. खऱ्या अर्थानं ह्या विरोधकांनी एक वेगळ्या पद्धतीचा अपप्रचार किंवा लोकशाहीला एक लोकशाही जी आहे ते लोकशाहीला खऱ्या अर्थानं जाणून बुजून धक्का लावण्याचं काम विरोधकांनी केलेलं आहे. खरं हे अशा पद्धती आतापर्यंत जवळजवळ 4 टर्म झाले सहकारची निवडणूक होत असताना, त्यात बिनविरोध निवडणुका 2 टर्म पार पडली आणि ह्यावेळी जी ताकद खर्ची टाकली ती वेगळा अपप्रचार करून काहीतरी वेगळा लोकांना आणि लोकात कार्यकर्त्यांना आणि तालुक्यात भांडणं लावायचं आणि घरोघरी भांडणं लावायचा प्रयत्न या विरोधाच्या माध्यमातून दिसून आला. काय सांगाल, निकालाकडे कसं बघताय? निकाल हा आमच्याच बाजूने लागणार, कारण जो सभासदाचा जो एका गेली 22 वर्षे जे काम केले त्या सभासदांनी पोचपावती आम्हाला मताच्या माध्यमातून दिसते आणि नक्की ती पोचपावती मिळेल. आणि विरोधकांचं आतापर्यंत डिपॉझिट जप्त झालेलं आहे तीच परंपरा कायम राहील.